राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काल माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे अनेक कार्यकर्त्यांनी बबनदादा शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये घेऊ नका म्हणून त्यांची आज सकाळी पुण्यातील मोदी बाग या ठिकाणी भेट घेतलेली आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती आणि पुन्हा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली होती. परंतु या प्रवेशाला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माढ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. काल रात्री उशिरा कात्रज कोंढवा भागामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मद्यप्राशन करत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या काही आंदोलकांनी केलेला होता आणि या दरम्यान मोठी झटापट आहे ती दोन्ही गटामध्ये झालेली होती. काल रात्री उशिरा लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केले नसल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे. मात्र याची खातरजमा करण्यासाठी आणखीन एक चाचणी लक्ष्मण हाके यांची घेण्यात आलेली आहे आणि याचे रिपोर्ट येत्या 2 दिवसांमध्ये सुद्धा येऊ शकतात. पण या संबंधित लक्ष्मण हाके यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली होती आणि विरोधात जो गट होता मराठा समाजाचा त्यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दिलेली होती. त्यानंतर आता कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. जवळपास 20 ते 25 आंदोलकांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जीवे मारण्याचा कट आणि पाळत ठेवल्याचा आरोप सुद्धा लक्ष्मण हाके यांनी यामध्ये केलेला आहे. काल रात्री सगळा उशिरा हा प्रकार घडलेला होता आणि मध्यरात्रीपर्यंत खरं तर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गोंधळ आहे तो सुद्धा सुरू होता. मात्र अखेर वैद्यकीय चाचणीचा जो प्राथमिक अहवाल आहे यामध्ये लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केले नाही अशी एक माहिती समोर आलेली आहे. तर दुसरीकडे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आता मराठा समाजाच्या काही आंदोलकांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते समरजित सिंह घाटगे यांच्या विरोधात कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत. आज त्यांनी कागल तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढत या ठिकाणी लाक्षणिक उपोषण आहे ते केलेलं आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या घोषणा देत सिद्धनेरली येथील दलित समाजाच्या वतीनं जमिनी परत मिळण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण आहे ते केलं जाते. कागल तालुक्यातील सिद्धनेरली परिसरातील हे सगळे दलित बांधव आहेत आणि या ठिकाणी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 100 वर्षापूर्वी दलित समाजाला त्यांच्या कार्याचा आढावा घेत दिलेली जमीन आहे. ती जमीन 5 एकर 27 गुंठे जमीन स्वतः समजित घाटगे यांनी काढून घेऊन या ठिकाणी खरं तर या दलित समाजावरती अन्याय केलाय असा आरोप या सगळ्या ग्रामस्थांनी करत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आहे ती करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तहसीलदार कार्यालयावरती देखील या ठिकाणी मोर्चा काढला आणि आम्हाला न्याय देण्याची मागणी आहे ती या ग्रामस्थांनी केलेली आहे. एकूणच जर पाहिलं तर आता समजित घाटगे याला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कागल, कोल्हापूर. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी मात्र जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे, माध्यम प्रकल्प व बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसांडून वाहू लागले असून धरणातील पाण्याची पातळी समतोल करण्यासाठी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात परतीचा पाऊस हा समाधानकारक झाल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे धरणांवर अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न देखील सुटणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊस जिल्ह्यासाठी लाभदायी ठरला आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जी आहे ती आज बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी विधानसभा मतदारसंघामध्ये होती. याच दरम्यान जर पाहिलं तर या दोन्ही मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. माजलगावमध्ये बाईक रॅली काढून या ठिकाणी आमदार प्रकाश कोळंके यांनी शक्ती प्रदर्शन केलं तर दुसरीकडे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देखील अजित पवार यांची भव्य अशी रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज तळागाळातील महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम जे आहे ते सरकारकडनं होत आहे आणि हीच योजना ही महिलांपर्यंत पोहोचावी याच उद्देशानं सध्या जनसन्मान यात्रा जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार जे काढताना पाहायला मिळत आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी या यात्रेचं जंगी असं स्वागत करण्यात आलं होतं आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याच माध्यमातून मोठं
स्वागत झाल्यानंतर एक जाहीर सभा झाली आणि याच जाहीर सभेच्या नंतर अक्षरा शिंदे यांचा विशेष सन्मान जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड, परळी. राज्यभरामध्ये दसरा मेळाव्याची चर्चा पाहायला मिळतीये, कारण यावर्षी 5 दसरा मेळावे हे सर्वाधिक चर्चेत आहेत. कारण काही राजकीय दसरा मेळावे आहेत तर काही सामाजिक दसरा मेळावे पाहायला मिळत आहेत. मात्र या ठिकाणी समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रणय या नेत्यांनी घेतलेला आहे. प्रामुख्याने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी सुद्धा दसरा मेळाव्याची घोषणा केलेली आहे, ती म्हणजे मनोज जरांगे यांनी. आणि दुसरीकडे श्री संत भगवान बाबा यांचं जन्मस्थळ असलेलं सावरगाव घाट या ठिकाणी पंकजा मुंडे हा दसरा मेळावा घेत असतात. मुंबई या ठिकाणी 2 दसरा मेळावे होतात, त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे सुद्धा दसरा मेळावा घेतात. आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा दसरा मेळावा होतो, म्हणजे 5 दसरा मेळावे सर्वाधिक जास्त चर्चेत आहेत. आणि ह्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून समाजाचं नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न हे नेते या ठिकाणी करतात. आणि आता अशातच नवीन घोषणा केलेली आहे, ती म्हणजे मनोज जरांगे यांनी, तर नारायणगड या ठिकाणी सुद्धा ते दसरा मेळावा घेत आहेत. त्यामुळे दसरा मेळावा हा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी घेतला जातो का की आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी घेतला जातो, हा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि अशामध्ये दसरा मेळावा हा आता राजकीय व्यासपीठ बनण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याचा फायदा या नेत्यांना होतो की समाजाला होतं हे पाहणं महत्वाचं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.